तथागत ग्रुपच्या वतीने मेहकर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्व मान्यवरांनी अतिशय उत्कृष्ट विचार मांडून आपली मनोगत व्यक्त केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून महिलांना शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली, त्यांचे विचार सुरू केले. सावित्रीबाई फुले यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणा देणारे असे विचार तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले. कार्यक्रमाला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई, कुणाल माने, गौतम नरवाडे, अख्तर कुरेशी, राधेश्याम खरात, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, सुधाकर वानखेडे, देवानंद अवसरमोल, सचिन गवई आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मेहकर तालुका अध्यक्ष दुर्गादास अंभोरे यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन मेहकर शहर अध्यक्ष महादेव मोरे यांनी केलं. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया, नाशिक.